पुलिस थाना अंतर्गत मामूली विवाद को लेकर प्राण घातक हमला किया जाने का मामला सामने आया है। इस संदर्भ में सहायक पुलिस निरीक्षक चंद्रकांत कोसी ने अधिक जानकारी साझा की। मिली जानकारी के अनुसार शनिवार की रात पांचवाली पुलिस को गुप्त सूचना मिली कि जख्मी चंद्र प्रकाश जय प्रकाश शर्मा, आरोपी आशीष गंगाराम साखरी और आरोपी राजेश भेकाजी वालते ने शराब पी कर खाने के विषय पर विवाद हुआ, जिसमें दोनों आरोपियों ने चंद्र प्रकाश को गंभीर जख्मी किया। इस संदर्भ में सहायक पुलिस निरीक्षक चंद्रकांत कोसी ने अधिक जानकारी साझा की। काल रात्रि कंट्रोल रूम चा कॉल आला था आमच्या डी ऑफिसरांना, तर त्याच्यामध्ये असं होतं की चंद्रप्रकाश जयप्रकाश जयराम शर्मा हा 45 वर्ष वयाचा माणूस आहे आणि त्याचे काही मित्र होते, यांच्यात रात्री दारू पिल्यावरून जेवणावरून वाद झाला आणि त्या वादात त्यांची हाणामारी झाली। त्यात शर्मा जो आहे तो अत्यंत गंभीररीत्या जखमी होता। मग आम्ही त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि झाल्या प्रकाराबाबत चौकशी केली असता त्याच्यात असं निष्पन्न झालं की आशिष गंगाराम साखरे आणि राजेश भिकाजी वालदे या दोन आरोपींनी दारू पिण्याच्या आणि जेवणाच्या कारणावरून त्याला मारहाण करून त्याला गंभीर जखमी केलं आहे। आधीची चौकशी सुरू आहे। जे आरोपी आहे त्यांच्यावरती किंवा जखमी आहे त्यांच्यावरती आधीचे काही गुन्हे वगैरे निष्पन्न झाले आहेत? हो, त्यांचा क्राईम रेकॉर्ड आधीचा आहे, म्हणजे फिर्यादीचाही आहे आणि आरोपीचाही क्राईम रेकॉर्ड आहे। पण एक्झॅक्ट क्राईम रेकॉर्ड काढण्याचं काम आम्ही करतोय। आरोपी हा जो शर्मा आहे तिथे सॉमिल जे आहे त्या सॉमिलमध्ये काम करतो आणि साखरे जो आहे तो एका हॉटेलमध्ये तंदूर पोळ्या बनवण्याचं काम करतो आणि बाकीचे जे आरोपी वालदे जो आहे तो मजुरीचं काम करतो। आता एक्झॅक्ट कुठे काम करतो याबद्दल काही माहिती नाही अजून। यात आणखी कुणी असल्याचं काही निष्पन्न होत आहे की संभावना आहे? तपास सुरू आहे। ज्या तपासात एकाकडे तपास जाईल किंवा जसा प्रोग्रेस होईल तसा तसा आपण त्याच्यामध्ये तपास करू आणि आणखी आरोपी असतील तर निष्पन्न करू अटक करू। पुलिस द्वारा इस संबंध में आगे की कार्यवाही जारी है। बता दें कि आरोपियों और जख्मी पर पहले भी कई मामले दर्ज हैं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।